मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स। 25 साल का शुद्धता का भरोसा लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेठ बाजार रोड नागपुर। अंजनगाव सुरजी तालुक्यातील बोराळा ग्राम पंचायत परिसरामध्ये ग्राम पंचायत सचिवांच्या कुचर कामामुळे गावात अस्वच्छतेमुळे सर्दी, ताप, खोकला या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे। तालुक्यामध्ये लखाळ या गावात आणखी एक कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती व दुसरा स्थानिक अंजनगाव सुरजी येथे आढळून आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे। अशातच ग्राम पंचायत बोराळा या ठिकाणी आमच्या प्रतिनिधीने भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली। असे समजले की गावात मुख्य ठिकाणी जिल्हा परिषद, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, हनुमान मंदिर व ग्राम पंचायत कार्यालय जवळ घाणीचे व सांडपाण्याचे साम्राज्य आहे, त्यामुळे बोराळा येथे साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता आहे। हा परिसर संपूर्णपणे घाणीने माखलेला आढळून आला। याच ठिकाणी काही दलित वस्तींनी नागरिक सुद्धा राहत असल्याचे दिसले। येथील नागरिकांनी आरोप केले आहेत की ग्रामपंचायत कार्यालयाने नको त्या ठिकाणी अनावश्यक नालीवर रस्ते बांधले असून आवश्यक ठिकाणी काम केले नसल्याने सगळीकडे ग्रामपंचायत हद्दीत घाणीचे साम्राज्य पसरले आहे। ग्रामपंचायत सचिव हे गावाकडे लक्ष देत नसल्याचे त्यांनी सांगितले। यावर तक्रारी केल्या असता ग्रामपंचायत सचिव वेळोवेळी एकच उत्तर देत असतात की माझ्याकडे 3 गावचे काम असल्याने गावाचा विकास मी करू शकत नाही। दुसऱ्या ठिकाणी पण हेच वाक्य ऐकाव्यास मिळतं। हा लोकसेवकांचं काम चुकारपणा नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे। आता तरी नागरिकांच्या जीवाशी खेळ बंद करून साखर झोपेतून उठून ग्रामसेवक साखरे यांनी नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, घाण कचरा गावात स्वच्छता अभियानाचे फलित करून दाखवावे अशी मागणी ग्रामवासियांनी केली आहे। काशीनाथ झापे राहणार बोराळा, तालुका अंजनगाव, जिल्हा अमरावती। काय समस्या तुमची? हे ग्रामपंचायत बोराळा, मी सरपंच आणि ग्रामसेवकाला सांगितलेलं आहे की बा हे पाणी सांडपाणी गावातलं येऊन राहिलं, याला सुधारणा करायची, पण ते काही ऐकून नाहीत राहिले। किती दिवस झाले पाणी येते तुमच्या घरी? कसा त्रास आहे तुम्हाला? 8 दिवस झाले। पाणी पावसाळ्यात येते का घरात? नाही, पावसाळ्याचं नाही, नालीचंच पाणी येऊन राहिलं। म्हणजे पावसाळा जेव्हा येते तेव्हा पाणी येते घरात? नाही, घरात म्हणजे अतिसा थांबून राहिलं पूर्ण गावातलं पाणी येऊन। हे सर्व सांडपाणी आहे? सर्व सांडपाणी आहे। असं आणि हे जे शाळेमागचं आहे हे अतिसा पूर्ण घाण, लोक संडासले बसतात, सर्व बसतात। काय खतं मतं सारे म्हणजे पूर्ण हे खतं ज्या ग्रामपंचायतपासून पूर्ण खतं झालेले आहेत आजपर्यंत। तुम्ही काय सरपंच सचिवालय माग काय म्हटलं की याच्याबद्दल? हे बा पाणी येऊन राहिलं, येईना काही म्हणजे असा नकार दिलेला आहे पूर्ण। आज करू उद्या करू हे काही यायची काही होऊन नाही राहिलं याच्याकडून। आता काय BDO पंचायत समितीकडे तक्रार वगैरे केली का तुम्ही? नाही, फक्त ग्रामसेवक आणि सरपंचाकडेच तक्रार केली आपण। महाराष्ट्र TV24 करिता प्रेमदास तायडे, अंजनगाव सुरजी। ये मजदूर का हाथ है कातिया, लोहा पिघला कर उसका आकार बदल देता है। ये मजदूर का हाथ है कातिया, लोहा पिघला कर उसका आकार बदल देता है। मजदूर का हो या डॉक्टर का, हाथ तो धोना पड़ेगा ना। मम्मा साबुन से नहीं। हैंड नेचर ग्रीन का हैंड वॉश, ये मारे हाथों के जम करता है प्रोटेक्ट, ये हैंड नेचर ग्रीन का हैंड वॉश। ये डिस्ट्रीब्यूटरशिप और स्टॉकिस्ट के लिए संपर्क करें 8007006520।